राज्यातील सत्ताधारी सामाजिक प्रश्नाला बगल देत जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करत आहेत. आपले अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांकडे बोट दाखवणे सद्यस्थितीमध्ये महाविकास आघाडीमधल्या नेत्यांचे चाललंय असे मत भारतीय जनता पक्षाचे भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस तथा पुणे व सोलापूर जिल्हा प्रभारी गजानन वाकसे यांनी मत व्यक्त करीत इंदापूर तालुक्यातील आरोग्य, पाणी प्रश्न व ओबीसी आरक्षण या प्रश्नांबाबत भाजपा पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रात सध्या असलेली कोरोना परिस्थिती व इंदापूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्था तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधले रद्द करण्यात आलेले ओबीसी आरक्षण आणि उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला पाणी मिळवणे याबाबत भारतीय जनता पक्षाची भूमिका काय आहे आदी प्रश्नांबाबत भाजपा भटके विमुक्त आघाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस तथा प्रभारी पुणे व सोलापूर जिल्हा गजानन वाकसे यांनी रॉयल मीडियाशी संवाद साधलाय. इंदापूर तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात तुम्हाला सांगितले इंदापूर तालुक्यात ज्यावेळेस कोरोनाची परिस्थिती उभं राहील त्यावेळेस असं वाटलं होतं की इंदापूर तालुक्यात राज्यामध्ये सारखं मोठ्या दर्जाचा पद असताना माणूस आहे त्यामुळे तालुक्यात काही इतकी गंभीर परिस्थिती होणार नाही अशी आमची आशा होती. परंतु इंदापूर तालुक्याचा जामखेड नगरपेक्षा मृत्यू दर जास्त राहील. एक साधा आमदार असताना म्हणजे संख्येसारखा माणूस कोविड सेंटर उभा करतो आणि तो त्या कोविड सेंटरमध्ये मुक्कामी राहतो आणि त्या कोविड सेंटरमधलं जेवण जेवतो. त्या तुलनेत इंदापूर तालुक्यातील कामगिरी नक्कीच उदासीन आहे. आम्हाला कोणावर टीका करायची नाही पण ती तुलना जर केली तर दुर्दैवाने दोन्ही आमदार एकाच पक्षाचे आहेत. ते नुसते आमदार आहेत इंदापूर राज्यमंत्री पद आहे. या कामगिरीला जनता सुद्धा सांगेल कोणाची कामगिरी सरस राहील आणि मृत्यूदर इंदापूर किती राहील. तसेच आपला आत्ताच उजनी प्रश्न जो पाणी प्रश्न जो मांडलाय तो शेतकऱ्यांचा शेतकऱ्यावर खूप मोठा अन्याय होते त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं. प्रथमत एक भूमिका स्पष्ट करतो इंदापूर तालुक्यात जो पाणी प्रश्न उभा राहिलेला आहे हा पाणी प्रश्न काही आत्ता उभा राहिलेला नाही. इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्न खूप जुना आहे. या पाणी प्रश्नासाठी बऱ्याच जणांनी संघर्ष केलेला आहे. सूर्यकांत आपारांना मी प्रथम वंदन करतो त्यांनी हा लढा उभा केला. त्या माणसांचे अनुभव न घेता त्या माणसांकडून मार्गदर्शन न घेता त्यांच्याबरोबर त्यांनी चळवळीत काम न काम केलेल्या लोकांना बरोबर न घेता पंतप्रधान तरी आणायचं अध्यक्ष करायचं पुढची भविष्यातील जिल्हापर्यंत पंचायत इलेक्शन वेळेवर ठेवायची अशी काहीतरी करायचं आणि कोणतरी एखादा अधिकारी त्या घरात मोठा असेल मग त्या माणसाला अध्यक्ष बनवायचं आणि समिती स्थापन करायची अशी काहीतरी लोकांना दिशाभूल करण्याची प्रकरण चालू आहे. आणि पहिलं तुम्हाला स्पष्ट करतो भारतीय जनता पार्टीचा अगदी हर्षवर्धन पाटलांपासून ते आमच्या नेत्यांपर्यंत कोणाचाही या पाणी प्रश्नाला कसलाही विरोध नाही. अगदी इंदापूर तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे त्या विषयाशी आम्हीही सहमत आहोत. पण यामध्ये पाणी मिळणं कमी आणि राजकारण जास्त दिसून येते. पाण्याची नुसती परवानगी मिळाली होती सर्वेक्षण समितीला त्याच्यावरून राजकारण झालं. ज्या पक्षात तुम्ही काम करताय त्या पक्षाच्या सर्वे सर्वा यांनाच तुम्ही विसरला जाहिरात करता तुमचे लोक विसरले त्यामुळेच परवानगी कॅन्सल झाली का काय असं लोकांमध्ये संभ्रम तयार झालेला आहे. परवानगी आणणे किंवा कॅन्सल होणे याची जाहिरात करणे यामध्ये कुठेही भारतीय जनता पार्टी नव्हती. तर विनाकारण भारतीय जनता पार्टीवर किंवा त्या नेत्यांवर काहीतरी खापर फोडणे किंवा बदनामी करणे हे चुकीचं आहे. कारण याच्या विरोधात एकही वाचना कुठल्याही भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याने केलेली नाही. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेमधून ओबीसी आरक्षण रद्द झाले त्याच्याबद्दल आणखी तुम्हाला काय प्रतिक्रिया वाटते. या विषयावर प्रथमतः मी या महाआघाडी सरकारचा जाहीर निषेध करतो. ओबीसी तरुणांच्या भविष्याचा खून हे आरक्षण रद्द करण्यामुळे झालेला आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्था या ओबीसी आरक्षणामुळं ओबीसी तरुणांचे भविष्य ठरवतात. ओबीसी मला वाटतं महाराष्ट्रामध्ये बहुसंख्य ओबीसी युवक आहेत जे ओबीसीचे विविध प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मार्फत सोडवू शकतात. पण या राज्याने हे ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी कसलीही काहीही हालचाल केलेली नव्हती. इंदापूर तालुक्याचे विद्यमान मंत्री हे ओबीसीतूनच जातात ते ओबीसीचं नेतृत्व करतात. खंत वाटते मला त्यांनी या 8 दिवसांच्या या प्रक्रियेत कुठेही कसल्याही प्रकारे ओबीसी आरक्षण रद्द झालं याबद्दल चिंता व्यक्त केली नाही आणि त्यांचे सरकार ओबीसी आरक्षणाबद्दल काय करणार आहे याबद्दलही कुठं बोललेलं नाही याबद्दलही मला खूप मोठी खंत वाटते. कॅमेरामॅन गजानन तिंगरेस तेज न्यूज महाराष्ट्र इंदापूर. रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी बाळासाहेब कवळे इंदापूर पुणे. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस अन अपडेट.